तुम्ही बघत आहात जनमत मराठी। डिसेंबर महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्व नाशिक येथे करत असलेले उपकार्यकारी अभियंता सुहास थोरात हे सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा सेवापूर्ती सत्कार कार्यक्रम करण्यात आला। उपकार्यकारी अभियंता सुहास थोरात यांनी शासकीय सेवेत आपली सेवा 1990 या सालापासून कनिष्ठ अभियंता म्हणून सुरुवात केली होती। सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्व नाशिक येथे करत असलेले उपकार्यकारी अभियंता सुहास थोरात यांचा सत्कार उपस्थित कर्मचाऱ्यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला। यावेळी कार्यकारी अभियंता विलास ब्रिजलाल पाटील, वरिष्ठ विभागीय अधिकारी शंकर कानोजिया, उपकार्यकारी अभियंता अनिल भालेराव व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते। सुहास थोरात ही अपने 34 साल की एकदम सक्सेसफुल सर्विस के बाद आज रिटायर हो रहे हैं। इनके बेदाग सर्विस के लिए सबसे पहले मैं इनको बधाई देता हूँ। मैं इनसे वर्ष 2006 से जुड़ा हूँ। उसके बाद में बहुत हमने साथ में काम किए, यहाँ पे काम किए, नगर डिस्ट्रिक्ट में काम किए, सब जगह काम किए। इनके काम करने का तरीका भी शासकीय नियम में है सभी। और एक एक्स्ट्रा ऑर्डनरी वर्कर जिसको बोलते एसेट टू द डिपार्टमेंट करके इन्होंने अपना पूरा समय डिपार्टमेंट को दिया, उसके लिए भी इनको मेरी तरफ से और एक शुभकामनाएं। थैंक यू सर। फर्स्ट मैं ऐसे बोलूँगा कि हवा में लिख कर हमेशा एक पैगाम आएगा, मेरे चाहने वालों में सुहास थोरात हमेशा आपका नाम आएगा। थैंक यू। नमस्कार, मी सुहास थोरात। आज दिनांक 29 तारखेला शासकीय वर्किंग डे असल्यामुळे मी निवृत्त होत आहे। तसं मी 31/12/2023 शासकीय नियमानुसार निवृत्त होणार। मी प्रथम शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो, बहुजनांचे ते खरे पालक नायक। तदनंतर मी ज्यांच्यामुळे या खुर्चीत निवृत्त होते ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या उल्लेखामुळं या खुर्चीतून मी 33 वर्ष 9 महिने ही सर्व्हिस व्यवस्थित करून सही सलामत आज रिटायर होते। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो। मी 28/3/1990 जलसंपदा विभाग भातसानगर येथे कनिष्ठ अभियंता या पदावर जॉईन झालो। तदनंतर मी अनेक ठिकाणी माझ्या कामाच्या द्वारे, माझ्या उद्दिष्टांच्या द्वारे शासनाची सेवा केली, पर्यायाने लोकांची सेवा केली। मी शासनाचा खूप माझं मी कृतज्ञता व्यक्त करतो की मला 33 वर्ष 9 महिने त्यांनी मला चांगल्या वेतनश्रेणीवर ठेवून आज मला योग्य यथरित्या ते मला निवृत्त करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत। मी शासनाचाही खूप कृतज्ञता व्यक्त करतो। जबाबदारी न्याय हक्काची।